संगमनेर तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या बऱ्याच वर्षापासून मूळ मालकांचा शोध लागत नसल्याकारणानं अनेक वाहने बेवारस अवस्थेत धुळकात पडलेली आहेत. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये सद्यस्थितीत 45 दुचाकी गाड्या तर 12 फोर व्हीलर गाड्या मूळ मालकांविना पडून आहेत. सदर वाहने ज्या त्या मालकांनी योग्य ती कागदपत्रे पोलीस स्टेशनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत सादर करून घेऊन जावेत, नाहीतर ही सर्व वाहने बेवारस समजून सरकारी प्रक्रिया पूर्ण करून लिलाव करणार असल्याचं संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपाधीक्षक श्री सोमणे यांनी सांगितले आहे. नमस्ते, मी श्री बाबासाहेब सोमणे, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक, सध्या इन्चार्ज संगमनेर तालुका पोलीस स्टेशन. आपल्या पोलीस स्टेशनच्या आवारात बरीचशी वाहने पडून आहेत, बऱ्याच वर्षांपासून पडून आहेत. त्याच्यातली जी काही बेवारस वाहने आम्हाला आढळून आलेली, आम्ही जी आत्ता मोहीम घेतली त्याच्यामध्ये जवळपास 45 टू व्हीलर्स आणि 12 फोर व्हीलर्स आहेत, ज्याचे आपल्याला मालक वगैरे सापडलेले नाही आहेत. पण आपण ह्या गाड्यांचे जे पासिंग नंबर, ज्यांच्यावर जे नंबर प्लेट आहे आणि चेसी नंबर वगैरे काढलेले बऱ्याचशा वाहनांचे, तर हे आपण आता याला जाहीर प्रसिद्धी देतोय. तर यातील जे कोणी मालक असतील आणि त्यांच्या समोर ही जर माहिती आली तर त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधून ही वाहने आपल्या ताब्यात घेण्यात यावी, नाहीतर त्यांचा लिलाव करण्यात येत आहे.